मोटारसायकल रैली काढून आजादी का महोत्सव उपक्रमाचा केला समारोप। विद्यमान दिवाणी न्यायाधीश कस्तर दिग्रस तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा प्राधिकरण दिग्रस व दिग्रस तालुका वकील संघटना दिग्रस यांच्या संयुक्त विद्यमाने आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने दिनांक 2 ऑक्टोबर 2021 ते 14 नोव्हेंबर 2021 पर्यंत पॅन इंडिया अंतर्गत या कार्यक्रमाचा समारोप 14 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी ठीक 9 वाजता न्यायालयीन परिसरात संपूर्ण दिग्रसमधून मोटरसायकल रॅली काढून करण्यात आला। त्या रॅलीमध्ये दिग्रस न्यायाधीश कस्तर दिग्रसचे स्वप्नी रामटेके तसेच सहदिवाणी न्यायाधीश दिग्रस नितीन ढोके व दिग्रस तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट केशव वानखडे, गट विकास अधिकारी रमेश खरोडे, शिक्षणाधिकारी मुकेश कोंडावार, ठाणेदार सोनाजी आंबले, तालुका वकील संघ सचिव ॲडव्होकेट इरफान नवरंगाबादे, ॲडव्होकेट अमीन कादरी, ॲडव्होकेट राजकुमार राठोड, ॲडव्होकेट विजय राठोड, ॲडव्होकेट विक्रम शिंदे, ॲडव्होकेट शंकर हटकर, ॲडव्होकेट के जी देशपांडे, ॲडव्होकेट जाब्रसकर व इतर विधी तज्ज्ञ व पंचायत समिती अधिकारी संजय तिवडकर व न्यायालयीन कर्मचारी, पंचायत समिती कर्मचारी, अंगणवाडी सेविका व पोलीस शिपायासह असंख्य व्यक्ती हजर होते। रॅली परत न्यायालयात आल्यानंतर दिवाणी सहन्यायाधीश नितीन ढोके यांनी रॅलीला संबोधित केले व वकील संघटना अध्यक्ष ॲडव्होकेट केशव वानखडे यांनी आभार मानले। या कार्यक्रमामध्ये भाग घेतला आणि हा या रॅलीचा कार्यक्रम या ठिकाणी सर्वांच्या वतीनं यशस्वीपणे पार पडला, त्यामुळे सर्वांचे या ठिकाणी मी उमेदवारांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो, धन्यवाद। आता दिग्रस न्यायालयाचे सहदिवाणी न्यायाधीश माननीय ढोके साहेब या संदर्भात आपण 2 शब्द आभार। आजादी का अमृत महोत्सव हा सोहळा आपला 2 ऑक्टोबरपासून सुरू झाला आणि आज त्याची सांगता आहे। दरम्यानच्या काळात आपण विविध गावामध्ये जाऊन तसंच वेगवेगळे कार्यक्रम घेतले आणि जे गोरगरीब आहेत, एकदम तळागाळाचे जे लोक आहेत, त्यांच्यापर्यंत शासनाच्या योजना, जे न्यायालयाच्या योजना आहेत, या आपण पोहोचवल्यात, त्यांना कायद्याचं ज्ञान देण्याचा प्रयत्न केला। आणि आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने हा जो आराखडा आखण्यात आला होता तो आपण यशस्वीपणे पार पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे। मला असं वाटतं आपण सगळ्यांनी याच्यामध्ये आपलं 100% योगदान दिलं आहे, त्याच्याबद्दल मी पुनश्च सगळ्यांचे आभार मानतो, धन्यवाद। आजच्या कार्यक्रमाला आज 2 ऑक्टोबर रोजी सुरू झालेला कार्यक्रम आज 14 नोव्हेंबर रोजी कार्यक्रमाची मोटरसायकल रॅली काढून सांगता करण्यात आली। या कार्यक्रमाला हजर दिग्रस न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश माननीय रामटेके साहेब, सहदिवाणी न्यायाधीश ढोके साहेब, आपल्या पंचायत समितीचे विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव माननीय खरोडे साहेब, BDO साहेब आणि माननीय आमले साहेब, ठाणेदार दिग्रस आणि वकील संघाचे ज्येष्ठ विधिज्ञ RV राठोड साहेब, विजू राठोड साहेब, KG देशपांडे साहेब, आमचे वकील संघाचे अध्यक्ष कादरी साहेब, आपलं उपाध्यक्ष कादरी साहेब, सचिव श्री नवरंगाबादे साहेब आणि उपस्थित सर्व मंडळी आणि आज कार्यक्रमाला उपस्थित असलेले शिक्षणाधिकारी साहेब, तिवडकर साहेब आणि सर्व PLV आणि उपस्थित पोलीस बंधू भगिनी आणि इतर सर्व मंडळी, शिंदे साहेब वगैरे। आणि या सर्व कार्यक्रमाला आज गांधी जयंतीपासून तर आजपर्यंत सर्वांनी जीवाचं रान करून जे कार्यक्रमाची यशस्वीता केली त्याबद्दल खरोखर सर्वांचे कौतुक करण्यासारखे आहे, त्यामुळं सर्वांचे आभार